नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. त्यानंतर आयुर्वेदाची या ओळख या सदनामध्ये मी तुम्हाला पुढे रिठा. हो मित्रांनो, या रिठाच्या बिया आहेत, आपण बघू शकता. या रिठाचा उपयोग आपल्याला दोन तीन गोष्टींसाठी फार महत्त्वाचा होत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ज्या रिठा असतात, तर या ज्या रिठांच्या बिया आहे याचा खास करून आपलं जे केस आहे ते केस धुण्यामध्ये जो आपण शॅम्पू बनवतो, घरगुती शॅम्पू, त्या शॅम्पूमध्ये या रिठांना फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या रिठांमुळे जो आपण फेस तयार होतो, फेस तो फेस या रिठांमुळे तयार होऊ शकतो. जे आपण केमिकलयुक्त शॅम्पू असतो त्याच्यामध्ये फेस तयार होतो बघा केसांमध्ये, तर तो फेस आपल्याला घरगुती तयार करायचा असेल तर त्यासाठी रिठा फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आवळा, शिखाकाई, रिठा यांचा उपयोग करून आपण घरगुती चांगल्या प्रकारचा शॅम्पू तयार करू शकतो. तर ह्या रिठा आहेत आणि ही शिखाकाई पावडर आहे मित्रांनो. हे आपलं कुठेही सहज उपलब्ध होऊन जाते. खूप चांगले असे नैसर्गिक घरगुती उपाय आहेत जेणेकरून आपण घरगुती चांगल्या प्रकारचा शॅम्पू तयार करू शकतो, जो की आपल्या केसांची चांगल्या प्रकारे वाढ करण्यासाठी, आपल्या चांगल्या केसांचा आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, किंवा त्यांना अकाली पांढरे होतात याच्यावर त्याचा उत्तम उपाय म्हणजे की घरगुती शॅम्पू तयार करणे आणि तो वापरणे खूप चांगल्या प्रकारे. तर ही शिखाकाईची पावडर आहे, ही देखील आपल्याला सहज कुठल्याही आयुर्वेदिक किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते आणि खूप कमी पैशामध्ये आपल्याला भरमसाठ किंवा मोठ्या प्रमाणात हा साठा उपलब्ध होऊ शकतो. तर ही जी शिखाकाईची पावडर आहे, या पावडरचा पाणी तयार केलं, यामध्ये आवळ्याची पावडर असते मित्रांनो, ही आवळा पावडर आहे. ही आवळा पावडर आहे, हे देखील आपल्याला सहज कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होऊन जाऊ शकते. तर ह्या ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आवळा, रिठा आणि शिखाकाई, तर या शॅम्पू बनवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचा असतो आणखीन ते म्हणजे लिंबूचा रस. अतिशय गुणकारी हे लिंबू आहे मित्रांनो. हा जो लिंबू आहे, या लिंबाचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत आणि खास करून केसांच्या संदर्भात तर हा फार अतिशय गुणकारी आहे. जर आपण ही आवळा पावडर आणि हा लिंबू या दोघांची जर मेहंदी तयार केली, मेहंदीसारखा घट्टपणा तयार केला आणि तो जर आपल्या केसांना लावला, तर मित्रांनो तुमचे जे पांढरे केस असतील ते नॅचरल पद्धतीने आपण काळे करू शकतो. अतिशय इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. त्यानंतर मित्रांनो, या तिघांच्या सहाय्याने आपण आयुर्वेदिक शॅम्पू तयार करू शकतो, त्यामध्ये लिंबू रसाला फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण साधारणतः या तिघांचा शॅम्पू बनवला तर आपण एका दिवसाचा शॅम्पू बनवण्याचा विचार करता, आपण दोन दिवसाचा शॅम्पू एका दिवशी बनवू शकतो. हा शॅम्पू तुम्हाला जास्त दिवस बनवून ठेवायचा नाही मित्रांनो, हा शॅम्पू ताजा बनवायचा आणि ताजा वापरायचा असतो. तर बरेच जण तुम्हाला सांगत असतील की हा शॅम्पू बनवून ठेवा आणि मग त्याचा उपयोग आपण करू शकतो, तर असं नाही करायचं. जर तुम्हाला उद्या सकाळी केस धुवायचे आहे तर आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री तुम्ही शॅम्पू तयार करायचा आहे केस धुण्यासाठी, तो अतिशय इफेक्टिव्ह असतो मित्रांनो. तुम्ही जर तयार करून ठेवला तर ते खराब होऊन जातं, त्याच्यात काही उपाय राहत नाही. कारण ज्या ठिकाणी पाणी मिक्स झालं ती गोष्ट आपण तात्काळ वापरली पाहिजे, तिला जास्त ठेवून स्टोअर करून ठेवलं नाही पाहिजे. कारण काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात किंवा जे काही कीटक असतात छोटे छोटे, तर त्यांचा इफेक्ट दाखवून त्या गोष्टी ठिकाणी बुरशी वगैरे लागून ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो रात्री तयार करा आणि सकाळी ते वापरत चाला. तर हे शिखाकाई, रिठा आणि आवळा आहे, यांना चांगल्या प्रकारे कडक उकळवून घ्यायचं पाण्यामध्ये. जर तुम्हाला शिखाकाई पावडर आणि उपलब्ध नसेल तर तुम्ही शिखाकाईच्या ज्या शेंगा येतात त्या शिखाकाईच्या शेंगा तुम्ही वापरल्या तर अधिक इफेक्टिव्ह असतात याच्यापेक्षा. हे तुम्हाला कधी वापरायचं आहे, जेव्हा तुम्हाला एक घट्ट सॉलिड असा पाणी करायचा असेल तेव्हा, आणि लिक्विड स्वरूपात करायचं असेल तर शेंगा अतिशय उत्तम असतात. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला साधारणतः अर्धा लिंबू रस, तेव्हा तुमचा शॅम्पू तो सकाळी इतका इफेक्टिव्ह तयार होईल आणि त्याच्याने तुमची केस गळती थांबेल, याच्याने तुमचे केस निघण्या धुण्यासाठी चांगल्या प्रकारे फेस तयार होईल,
आवळा पावडर आणि शिकाकाईंचे केस धरून ठेवण्यासाठी, मुळे धरून ठेवण्यासाठी मदत होते. आणि लिंबू रस हा त्याच्यामध्ये ते केस काळे होण्यासाठी आणि त्याच्यावर शाईन आणण्यासाठी, ग्लो आणण्यासाठी फार महत्त्वाचं काम करतो. तर असा हा आयुर्वेदिक शॅम्पू आपण घरच्या घरी तयार करू शकतो याच्या साह्याने. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं रिठाचे अजून काही उपयोग बघणार आहोत. तर रिठाचा एक उपयोग आपण बघितला शॅम्पू बनवण्यासाठी. आता मी तुम्हाला रिठाचा एक महत्त्वाचा आणखीन उपयोग सांगतो. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचं काय असतं, नाकाचं हाड वाढलेलं असतं आणि ते नाकाचं हाड वाढल्यामुळं काय होतं, अनेकांना नेहमी वर्षभर सर्दी असते, सर्दीचा त्रास होतो. आणि हा जो सर्दीचा त्रास आहे हा अतिशय भयंकर असतो, नॉर्मल सर्दीपेक्षा वेगळा असतो. वर्षभर सर्दी असल्यामुळे शरीरामध्ये कायम एक प्रकारचा काय म्हणतो आपण, ताप आलेला असतो किंवा शरीर एक प्रकारचं थंड झालेलं असतं कायम स्वरूपाचं. कायम शरीरामध्ये सर्दी असल्यामुळे नेहमी बोलताना घसा जाम होतो, नेहमी सर्द, आणि त्याच्यामुळे नेहमी डोकं जड झालेलं असतं. तर हे सगळे आजार एका छोट्या गोष्टीमुळे होत असतात, त्याला आपण नाकाचं हाड वाढणे म्हणतो. तर मित्रांनो, हे जे तुमचं नाकाचं हाड वाढलेलं असेल तर त्याच्यावर हा रिठा अतिशय गुणकारी आणि घरगुती उपाय आहे. यासोबतच आपल्याला आणखी महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुंठ, जे मी तुम्हाला इतक्यात दाखवलं. हे सुंठ आहे मित्रांनो, हे सुंठ म्हणजे काय असतं की जे ओलं आलं असतं आपलं, आपण बघू शकता हे ओलं आलं आहे. या ओल्या आल्याला जर आपण चांगल्या प्रकारे वाळवलं तर आपल्याकडे हे सुंठ तयार होत असतो. मित्रांनो, सुंठाचे गुणधर्म आणि आल्याचे गुणधर्म फार भिन्न भिन्न आहेत, फार भिन्न भिन्न. दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि हे वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जातात. तर या आल्याला आपण जेव्हा वाळवतो तेव्हापासून हे सुंठ तयार होत असतं. आणि मित्रांनो, जे नाकाचं हाड वाढलेलं आहे त्या नाकाच्या हाड वाढण्यामध्ये या सुंठ आणि रिठाचा फार चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो. कसा करायचा दोघांचा उपयोग तो मी तुम्हाला सांगतो. तर हे जे रिठा आहे साधारणतः, तर एक 10-12 रिठा घ्यायच्या. या 10-12 रिठा आपल्याला एका पाण्यामध्ये किंवा एक साधारणतः 1 ते 1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि ते 1 ते 1.5 वाटी पाण्यामध्ये या 10 ते 12 रिठा आपल्याला भिजत टाकायच्या आहे. त्याच्यामध्ये साधारणतः एका बोटाच्या पेरा इतकं आलं हे सुंठ आपल्याला ठेसून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ते टाकायचं. याला सुंठ पावडर जरी आपल्याला तुला तुम्हाला उपलब्ध असेल तर सुंठ पावडर देखील तुम्ही टाकू शकता किंवा याला ठेसून तुम्ही टाकू शकता. एक साधारणतः 10 ते 12 लिठा आणि एक पेरा एवढं सुंठ ह्या दोन्ही आपल्याला त्यात एकत्र करायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे कडक उकळवून घ्यायचं आहे. इतकं उकळवायचं आहे मित्रांनो, साधारणतः आपण 1.5 वाटी पाणी टाकलं त्याचा 1/2 वाटी पाणी तयार झालं पाहिजे. जास्त घ्यायचं नाही आपल्याला, साधारण 1.5 वाटी पाणी घ्यायचं, त्याला चांगलं चांगलं कडक उकळवून, किंवा 1 वाटी पाणी जर घेतलं तर त्याचा साधारणतः 1/3 भाग तयार होईल इतकं त्याला तुम्ही कडक उकळवून घ्यायचं आहे. आणि हे उकळवल्यानंतर त्याला तुम्ही वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि त्याला काचेच्या बाटलीमध्ये, दुसऱ्या कुठल्याही बाटलीमध्ये किंवा दुसऱ्या कशातही त्याला स्टोअर करायचं नाही, काचेच्या बाटलीमध्येच तुम्ही त्याला स्टोअर करायचं आहे. आणि स्टोअर केल्यानंतर साधारणतः 1 दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे पॅक करून. दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना त्याच्यातले 2 थेंब फक्त तुमच्या नाकामध्ये टाकायचे, दोन्ही नागपुडीमध्ये रात्री झोपताना टाकायचे, आपल्याला दिवसात कधी टाकायचे नाही. मित्रांनो, 1 आठवडा करा, 1 आठवड्यामध्ये तुमच्या नाकाचं हाड कमी होईल. नाकाचं हाड कमी होईल म्हणजे प्रत्यक्षात हाड वाढलेलं नसतं, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणी जी सूज आलेली असते तर ती सूज कमी होते आणि त्यामुळे तिची वर्षभर देणारी सर्दी असते ती सर्दी कमी होते. परिणामी त्या सर्दीपासून होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात, डोकेदुखी वगैरे वगैरे, ते सर्व काही बंद होतात. अतिशय गुणकारी हा घरगुती उपाय आहे, नक्की करून बघा. फक्त पुन्हा एकदा सांगतो की तयार केलेलं मिश्रण हे आपल्याला काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं आहे, कारण ते आपल्याला दीर्घकाळ टिकवायचं आहे आणि काचेमध्ये असणारी वस्तू ही दीर्घकाळ टिकत असते, म्हणून आपल्याला काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं आहे. कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची बाटली वगैरे आपल्याला वापरायची नाही एवढी काळजी नक्की घ्या, तर याच्यात नक्की फरक पडेल. तर हे होतं रिठा आणि सुंठ. त्यानंतर मित्रांनो, हे जे सुंठ आहे या सुंठाचे देखील आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक उपयोग असतात. तुम्हाला सांगितलं मी आत्ताच की जो आलं असतं त्या आल्यापेक्षा सुंठाचे गुणधर्म वेगळे असतात, कारण काय असतं, काही गोष्टींमध्ये पक्वता आल्यानंतर किंवा जास्त ज्येष्ठता आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म वाढत असतात. तसंच सुंठाच्या बाबतीत आहे, सुंठ जेव्हा तयार होतं आल्यापासून तेव्हा त्याचे गुणधर्मही वाढत असतात, कारण हे जे सुंठ आहे हे विशिष्ट प्रकारची उष्णता घेऊन एकत्र होऊन ते सुंठ तयार होत असतं. तर याचा उपयोग आपल्याला
जर तुम्हाला सर्दी होत असेल, खोकला होत असेल, तर याच्यावर सुंठ हा अतिशय चांगला आणि त्वरित उपाय आहे. आपण सुंठाचा जर चहा बनवला, सुंठाचा चहा म्हणतो आहे मी, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तुम्ही शुगर ॲड करायची नाही, कुठल्या प्रकारची चहा पावडर ॲड करायची नाही, काहीच नाही. पाणी टाकायचं साधारणतः अर्धा कप, एक कप टाकायचं आणि त्याला अर्धा कप बनवायचं. त्याच्यामध्ये ह्या सुंठ ठेसून टाकायचं. पावडर स्वरूपातला असला तरी चालेल, किंवा असा शक्यतो असा असला तर अधिक उत्तम राहील. त्याला घ्यायचं, थोडं तोंड मोकळे करायचे ठेसून असे, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 टाकायचे. त्याला कडक उकळवायचं आणि त्याचा साधारणतः अर्धा वाटी काढा तयार करायचा. त्यालाच आपण सुंठाचा चहा म्हणतो. आणि हा चहा आपण घ्यायचा, कितीही भयंकर सर्दी असो, कितीही खोकला तुम्हाला येत असो, कितीही कर्कश तुमचा घसा झालेला असो, या तिन्हींवरती या सुंठाचा चहा परिणामकारक ठरतो. अतिशय गुणकारी आहे हे सुंठ. आपल्याला घराजवळ या गोष्टी तयार करता येतील आणि त्याचा वापर आपल्या घरामध्येच करता येतो. त्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो तो म्हणजे की आपल्या आजूबाजूला अतिशय सोपी आणि आपण वापरणारी गोष्ट असते ती म्हणजे ही खडीसाखर आहे मित्रांनो. खडीसाखर आणि तुरटी या दोन गोष्टी अशा आहे की दिसायला आपल्याला सारख्या दिसतात, मात्र प्रत्यक्षात जोपर्यंत आपण त्याची चव घेत नाही तोपर्यंत आपल्याला फरक जाणवत नाही. दुसरं की खडीसाखर असते ही शक्यतो शुभ्र स्वरूपातच आपल्याला उपलब्ध होत असते. तुरटीचा रंग कदाचित थोडा ब्राउनिश होऊ शकतो, मात्र ही तुरटी जी खडीसाखर आहे ती गोड स्वरूपातली असते. आपण मुलांना जर साखर खायला देत असाल तर ती बंद करा, त्याच्याऐवजी आपण खडीसाखरेचा वापर करा. काय सांगतोय मित्रांनो, कारण साखर बनवताना त्याच्यामध्ये तुकडे जेव्हा करतात वगैरे जेव्हा प्रोसेस करतात त्यामध्ये सल्फरचा मारा अधिक होत असतो, परिणामी तो मारा खडीसाखरेवर कमी असतो. म्हणून खडीसाखर ही साखरेपेक्षा कधीही बेटर असते. म्हणून तुम्ही खडीसाखरेचा वापर जास्तीत जास्त करा. खडीसाखरेचे अनेक प्रकारचे फायदे आहेत मित्रांनो. जर या खडीसाखरेचा आपण शेंगदाणे असतात आपले, ते कच्चे शेंगदाणे आणि खडीसाखर या दोन गोष्टी जर आपण लहान मुलांना आत्तापासूनच खायला सुरुवात करून दिली तर मित्रांनो त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या उंचीवरती होत असतो. बऱ्याच जणांची उंची ही आत्ता वाढते, मात्र एक विशिष्ट 13-14 वर्ष झाले की त्यांची उंची पॉज घेऊन टाकते, थांबत नाही. खरं तर आपली उंची ही 21व्या वर्षापर्यंत वाढली पाहिजे, मात्र काहींची उंची 13 वर्षापर्यंत वाढते आणि तिथं पॉज घेऊन टाकते. तर याच्या मागे महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे त्यांना जे आवश्यक पोषक घटक असतात ते आत्तापासून उपलब्ध झाल्यामुळे आहे त्या पोषक घटकावर उंची तिथपर्यंत वाढते, मात्र तिथून पुढे ती उंची वाढत नाही. तर याच्यावर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा घरगुती उपाय असेल तर तो म्हणजे खडीसाखर आणि शेंगदाणे. जर तुम्ही तुमच्या बाळाला आजपासूनच खडीसाखर आणि शेंगदाणे देत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला त्याच्या 13-14 वर्ष झाल्यानंतर जी उंची पॉज होते तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा जाणवेल. अतिशय गुणकारी हा फायदा असतो. आणि यासाठी तुम्हाला जर भुईमुगाच्या शेंगा जर उपलब्ध झाल्या तर भुईमुगाच्या शेंगा आणि त्याचे ते ओले शेंगदाणे असतात, ते ओले शेंगदाणे आणि खडीसाखर अतिशय इफेक्टिव्ह उपयोग आहे. आत्ता आपण दुकानात आणतो ते शेंगदाणे थोडे वाळलेले असतात, मात्र जर आपल्या भुईमुगाच्या जे शेंगा असतात त्या शेंगांमधले जे ओले शेंगदाणे असतात आणि खडीसाखर असतात हे जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला चॅलेंज देतो मी की एकाचीही उंची पॉज होणार नाही. परंतु आत्तापासून खायचं, साधारणतः 3 ते 4 वर्ष वय झालं असेल मुलांचं तर त्याला खायला सुरुवात करायची ही 5 वर्षापासून, आणि त्याला सहज रोज आठवड्यातून किमान 2-3 हे खायला तुम्ही देत जा. ज्यावेळेस तुम्हाला वाळलेले ओले शेंगदाणे उपलब्ध नसतील त्यावेळेस तुम्ही वाळलेले शेंगदाणे त्याला देऊ शकतात, मात्र खडीसाखर शेंगदाणे त्याला अवश्य खायला द्या. याने त्याची 100% उंची वाढण्यासाठी मदत होईल. अतिशय इफेक्टिव्ह हा घरगुती उपाय आहे मित्रांनो. चॅलेंज मी सांगतो, अतिशय इफेक्टिव्ह आहे. नक्की वापरून बघा खडीसाखर आणि शेंगदाणे. ओले शेंगदाणे इज मोर बेटर दॅन वाळलेले शेंगदाणे. नक्की वापरून बघा. हा खूप छान असा घरगुती उपाय आहे. याला हिंदीमध्ये मिश्री या नावाने ओळखलं जातं, कारण बऱ्याच जणांना हिंदीमध्ये देखील माहिती उपलब्ध होऊ शकते. अनेक प्रकारचं घरगुती उपाय हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये या गोष्टीला खडीसाखरेला मिश्री या नावाने ओळखलं जातं. त्या मिश्रीचे देखील अनेक प्रकारचे असे घरगुती उपयोग आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा म्हणजे की उंची वाढवण्यासाठी आपण देवाला खडीसाखर ठेवतो, मात्र त्याच्यापेक्षा अधिक चांगलं गुणधर्म आपल्याला आपल्या लहान बाळांना किंवा लहान मुलांना जरी खायला दिले तर त्याचा जास्त फायदा आपल्याला जाणवेल. आणि शक्यतो साखर खाण्यापेक्षा खडीसाखर खाल्लेली बेस्ट, आणि खडीसाखर ही अतिशय चांगली गुणकारी आहे मित्र.